आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. त्यासाठी प्रमोददादांसारखा कार्यकर्ता आपण विधानसभेमध्ये घालवला पाहिजे, कारण कुठल्याही अंधाराची त्या ठिकाणी गरज आपल्याला नाही. अंधारामध्ये दिवे लावण्याचं काम या ठिकाणी प्रमोददादांच्या माध्यमातून सातत्याने त्या ठिकाणी केलं जात आहे. आज लाईट असती तो माईक चालू असता, स्पीकर चालू असता तर प्रत्येकाला समजलं असतं, पण इथं बसलेल्या प्रत्येकानं ऐका आणि प्रत्येकानं आपल्या आपल्या भागामधल्या आपल्या आपल्या प्रत्येकाला प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रत्येकाला मेसेज पोहोचवायचं काम करा की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये शिट्टी आणि शिट्टी आणि शिट्टीच वाजवायची आहे. आज या कुरुंदवार नगरीमध्ये आपली दुसरी सभा आहे, सांगता सभा देखील आपण या कुरुंदवारच्या नगरीमध्ये करतोय. सांगता सभा करत असताना मी आपल्याला या शिरोळ तालुक्यातल्या तमाम जनतेला एकच आवाहन करेन, तमाम जनतेला आवाहन करत असताना मी एकच सांगेन की तुम्ही प्रत्येकानं त्या ठिकाणी आपल्या हक्काचा आणि आपल्या स्वाभिमानाचा आपला स्वाभिमान जपणारा नेता आपण विधानसभेमध्ये पाठवला पाहिजे. गेल्या वेळेला कुठला माणूस पाठवला, काय पाठवला, त्याला काय केलं आणि आमच्या भल्यासाठी काय केलं याच्याकडे न बघता या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये जो 2019 खरं अर्थानं सगळ्यात पहिल्यांदा आवाहन करतोय या शिरोळ तालुक्यातल्या शिवसैनिकांना, बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत, त्या प्रत्येक शिवसैनिकाला मी आवाहन करतोय की तुमच्या प्रत्येकाला जो बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक होता त्या प्रत्येक शिवसैनिकाला पायदळी तुडवण्याचं काम या विद्यमान आमदारांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि असा आमदारांनी तुम्ही परत त्या ठिकाणी विधानसभेमध्ये पाठवायला नसता, ज्या माणसाने तालुक्यातली शिवसेना संपर्क काम केलं त्याला परत तुम्ही आमदार करणार का? हा प्रश्न या ठिकाणी मी कुरुंदवारकरांना विचारतोय. हा प्रश्न मी शिरोळ तालुक्यातल्या बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला विचारतोय. ज्या माणसानं आपली संघटना संपवली, ज्या माणसानं व्यक्तीवर व्यक्ती केंद्रित असं संघटन त्या ठिकाणी केलं, अशा माणसाला विधानसभे मध्ये पाठवून त्या ठिकाणी या जनतेची दिशाभूल तुम्ही करू नका. खऱ्या अर्थानं समतेची आणि ममतेची प्रस्थापना करत असताना शिरोळ तालुक्याच्या हिताचं आणि शिरोळ तालुक्याच्या विकासाचं समीकरण घालत असताना 12 बलुतेदार 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी गुण्या गोविंदानं नांदावं आणि शिरोळ तालुक्याचं गेलेलं गतवैभव परत एकदा शिरोळ तालुक्याला मिळवून द्यावं, ही भूमिका मनाशी बाळगून, ही भूमिका उराशी बाळगून त्या ठिकाणी सर्व धर्म समभाव सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन या सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी आपल्या सगळ्यांना पुढे घेऊन जाणारा माणूस म्हणजे आदरणीय प्रमोददादा पाटील. त्याच प्रमोददादा पाटलांच्या पाठीशी राहून खऱ्या अर्थाने या कुरुंदवार भागामध्ये पुन्हा एकदा आमदारकी आणून आपण प्रत्येकाने त्या ठिकाणी प्रमोददादांच्या पाठीशी ठामपणे राहण्याची भूमिका बजावली पाहिजे. आज आपल्या प्रचाराची स्वांता होते, या प्रचाराची स्वांता होत असताना छत्रपती रूपानी कार्यकारिणी पक्षाच्या या दोन्ही आघाड्यांच्या वतीनं त्या ठिकाणी प्रमोददादांच्या प्रचारामध्ये आपण सर्वांनी पुढाकार घेतला, अग्रेसरपणा घेतला, प्रत्येकानं जीव ताणून काम केलं, जीव तोडून काम केलं, त्या सगळ्यांचं मी या सांगता सभेच्या निमित्तानं आभार मानतो. कारण तुम्ही प्रत्येकानं जर जीव लावून काम केलेलं तेच काम तुम्हाला येणाऱ्या पुढच्या एका दिवसामध्ये करायचं आहे आणि या शिट्टी या चिन्हासमोर बटन दाबायला सगळ्यांना या ठिकाणी आपल्याला परावृत्त करायचं आहे. कारण शिट्टी ही शिट्टी वाजवण्याच्या शिवाय तालुक्याचं परिवर्तन घडणार आहे, हीच शिट्टी वाजून या शिवाय तालुक्याचं आईगरीचं संरक्षण होणार आहे, हीच शिट्टी वाजून इथल्या युवकांना रोजगार मिळणार आहे, हीच शिट्टी वाजून इथल्या ज्येष्ठांचा सन्मान होणार आहे आणि हीच शिट्टी वाजून गेलेलं शिवाय तालुक्याचं गतवैभव आपल्याला परत आणायचं आहे. म्हणून परत एकदा आपल्याला शिट्टी वाजवायचं लक्षात ठेवा. आणि या सभेच्या माध्यमातून मी जाताना तर एवढंच सांगेल की जे जे मंडळी या ठिकाणी प्रमोददादांच्या विरोधामध्ये राहिले त्यांचा विरोध आपल्यापैकी कुणाला नाही लक्षात ठेवा, त्यांचा विरोध आहे विद्यमान आमदारांना. आणि म्हणून त्या विरोधात राहिलेल्या प्रत्येक उमेदवाराला ते विद्यमान आमदार सोडून मी बाकीच्या सगळ्या विरोधात जे राहिलेले स्वतःची विधानसभा आजमा होत आहे त्या प्रत्येकाला मी विनंती करतो की तुम्ही सगळेजण आमच्या सोबत या, आपण सगळे एकत्र येऊयात आणि शिरोळ तालुक्याची वाट लावणाऱ्या अशा विद्यमान आमदारांना घरामध्ये बसवूया अशा पद्धतीचं मी विनंती आणि आवाहन तुम्हाला करतो की परत एकदा तुम्ही सगळ्यांनी शिरोळ तालुक्याच्या हितासाठी आणि शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी सगळ्यांनी मिळून प्रमोददादांना पाठबळ द्या आणि तुमच्या हक्काचा उमेदवार, तुमच्या हक्काचा आमदार, तुमच्या सगळ्यांच्या शिरोळ तालुक्याच्या विकासाचं जे विजन आहे ते विजन त्या ठिकाणी विधानभवनामध्ये ताट मानेनं आणि महाराष्ट्राच्या कणखर मानेनं मानणारे एकमेव माणूस प्रमोददादा. म्हणून तुम्ही निवडणुका लढा, कशावर काय तुमच्या पद्धतीनं लढा, पण अंतर्गत आपापल्या लोकांना सांगा की बाबा बा आता आमचं कुठलंच चिन्ह नको, आता एकमेव प्रमोददादाची शिट्टी वाजवूया, उद्या ते एक दिवस तुमच्या सगळ्यांच्या पुढे आहे त्या विद्यमानानं घरात बसवूया असे सर्व त्या ठिकाणी तुम्ही चालवा एवढं या सभेच्या निमित्तानं सांगतो. आणि या तालुक्यामध्ये प्रचार करत असताना जनता जनता आम्हाला सहकार्य लाभलं, ज्यांनी ज्यांनी आमच्या पाठीशी राहिले
ज्या ज्या लोकांनी आम्हाला पाठबळ दिलं त्या प्रत्येकांचे मी आभार मानतो आणि पुढच एकदा या ठिकाणी आवाहनानंतर कारवाई पक्षाचं छत्रपती गुप्ता सगळ्या समावेश पत्रकार मित्रांचं पोलीस मित्रांचं माझ्या तमाम मतदार बंधू भगिनींची या ठिकाणी छत्रपती गुप्ता प्रदेशाध्यक्ष यांना आभार मानतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र।